स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेत लवकरच एक धक्कादायक वळण येणार आहे. एकीकडे अरुंधतीने अनिरुद्धला घटस्फोटाची नोटीस दिली आहे, तर दुसरीकडे संजनाचं वागणंही अनिरुद्धला खटकू लागलं आहे. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशीच काहीशी अवस्था अनिरुद्धची झाली आहे. स्वतःच्या चुकीमुळे एकट्या पडलेल्या अनिरुद्धच्या मनात बरीच मानसिक उलथापालथ सुरू आहे. याच तणावात असताना अनिरुद्धच्या कारला अपघात होणार आहे. अरुंधती आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारा हा प्रसंग आहे. या कठीण प्रसंगात अनिरुद्धच्या मदतीसाठी अरुंधती उभी राहणार की संजना उभी राहणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अनिरुद्धचं वागणं हे नीतिमत्तेला धरून नसलं तरी त्याची वेगळी अशी बाजू आहे. आता त्याचं आयुष्य अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे जिथे 25 वर्षांचा संसार एकीकडे आणि संजनावरचं प्रेम एकीकडे अशा दोन्ही गोष्टींमध्ये तो अडकला आहे. अनिरुद्ध खऱ्या अर्थाने असहाय्य झाला. तणावामध्ये त्याचा अपघात होतो. हा प्रसंग शूट करणं देखील अतिशय आव्हानात्मक होतं. मरणाच्या दारात असताना अनिरुद्धच्या मदतीला कोण येणार हे आई कुठे काय करते या मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल. आई कुठे काय करते मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. मालिकेतलं हे नवं वळण पाहण्यासाठी नक्की पहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर. अनिरुद्ध, थँक गॉड डॉक्टरने तुला डिस्चार्ज दिला. चला आपण माझ्या घरी जाऊया. मला माझ्या घरी जायचं, माझ्या माणसांसोबत राहायचं. महा एपिसोड 24 जानेवारी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता.